राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला साथ देऊन उपमुख्यमंत्री पद मिळवलं शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणारे त्यांचे जुने साथीदार सुद्धा अजित पवार यांच्यासोबत गेले हा सर्वांना धक्काच होता अजित पवारांपेक्षा वयाने मोठे असलेले नेते जे शरद पवारांचे मित्र होते ते सुद्धा शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले आणि फक्त सोडूनच गेले नाहीत तर ते शरद पवारांवर टीका सुद्धा करतायत आणि अशातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचं आहे असा खुलासा केला नेमक्या कोणत्या निकषांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा आहे यावर दावे प्रतिदावे होत असतानाच आयोगाच्या पत्रात देखील याचा नेमका खुलासा निवडणूक आयोगाला करता आलेला नाहीये त्यात अनेक त्रुटी आहेत किंवा काही गोष्टी संशयास्पद देखील आहेत असं जाणकारांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने वापरलेल्या वाक्यांचा आणि शब्दांचा भोंगळ कारभार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवलाच असं सर्व वातावरण असताना चौऱ्याऐंशी वर्ष वय असलेल्या शरद पवार यांना या पक्ष फुटीचा आणि आपला पक्ष आणि आपले चिन्ह अजित पवारांकडे जाण्याचा येत्या निवडणुकीत फायदाच होणार आहे तो कसा आणि त्याचे वेगवेगळे निकष काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहता इन्फोवारी महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाल्यानंतर असं म्हटलं जायचं की जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती असणार मात्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर सारखे सरकार पडण्याच्या चर्चा घडवून आणल्या आणि एके दिवशी खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपात शिवसेना पक्षालाच खिंडार पाडले एकनाथ शिंदे ज्यावेळेस सुरतला पोहोचले त्यावेळेस ते कदाचित नाराज असावेत असा सूर व्यक्त केला जात होता आणि त्यांची नाराजी दूर केल्यानंतर ते परत येऊन पुन्हा सरकारात सामील होतील अशी सुरुवातीला आशा वाटत होती मात्र ते गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे जवळपास चाळीस आमदार घेऊन ते सरकार स्थापनेच्या तयारीत आहेत असंच शेवटी वाटू लागलं मात्र एकनाथ एक शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेविषयी जी काही सहानुभूती सामान्य माणसात निर्माण झाली जी काही वोट बँक आता उद्धव ठाकरे यांच्याकडे जमा झाली आहे ती एकदाही शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा जमा करता आली नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वकष्टातून पक्ष उभा केला होता आणि त्या पक्षाला एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडले यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्षही गेला चिन्हही गेलं आणि सत्ताही गेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा ठाकरे घराण्यातला माणूस हा राजकीय पदावर म्हणजे थेट मुख्यमंत्री पदावरच बसला होता ते मुख्यमंत्री पद सुद्धा गेलं गेल्या एका वर्षापासून विविध संस्थांचा जो काही महाराष्ट्रात सर्वे सुरू आहे त्या सर्वेनुसार महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी आहे उद्धव ठाकरे गटाला येणाऱ्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश सुद्धा मिळू शकत असं जाणकारांचं सर्वेनुसार म्हणणं आहेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अनेक मातब्बर नेते अजित पवार यांच्यासोबत गेले संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाचे कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी सुद्धा अजित पवार गटाकडे जात राहिले आणि सरते शेवटी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला जरी मिळालं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे खरे मालक कोण आणि पक्ष फोडून त्यावर ताबा मिळवणारा कोण हे महाराष्ट्रातला इयत्ता पाचवीत शिकणारा मुलगा सुद्धा सांगेल साहजिक जे सहानुभूतीची लाट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे तीच लाट शरद पवार यांच्यासोबत सुद्धा येऊ शकते वय वर्ष चौऱ्याऐंशी असणाऱ्या शरद पवार यांना या वयात अजित पवार यांनी फक्त सत्तेसाठी म्हणा किंवा मुख्यमंत्री पदासाठी म्हणा त्यांची साथ सोडून त्यांचाच पक्ष फोडून या वयात त्यांना त्रास देणं कितपत योग्य आहे अशा चर्चा सामान्य माणसांमध्ये होत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील उमेदवारांना लोक कितपत मतदान करतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेच साहजिकच शरद पवार यांना प्रचंड सहानुभूती महाराष्ट्रातून मिळेल आणि त्याचा थेट परिणाम हा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे इतका मात्र नक्की दुसरा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर उमेदवार देणार होता मात्र भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षासोबत अधिकृत साथ दिली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तर साहजिकच भारतीय जनता पक्षाला एकूण लोकसभेच्या जागांपैकी काही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देणं भाग आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार आलेत आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे आता अधिकृत शिवसेना आहे अधिकृत शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाणे म्हणून त्यांचं महत्व वाढतं त्यातच आता भर अजित पवारांची पडली अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह असं दोन्हीही त्यांच्या वाट्याला आलं निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार यांचं वर्चस्व आणि यांचा दबदबा आणखीनच वाढला साहजिकच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी भारतीय जनता पक्षाला योग्य त्या जागा सोडाव्या लागणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा घेऊन घड्याळ या चिन्हावर अजित पवार गटाचे उमेदवार उभे राहतील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कमळ या चिन्हाभोवती आणि नरेंद्र मोदी या नावाभोवती निवडणूक लढवणार होते त्या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीला खिंडार पाडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जागा सोडावे लागणार असून यामुळे भारतीय जनता पक्षाचे वजनच एका अर्थाने कमी झालंय जनता पक्षाचा उमेदवारच नसणार कमळ हे चिन्हच नसणार तर त्या मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारीसाठी तयारी करणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीचे घड्याळ आणि एकनाथ शिंदे यांचा धनुष्य बाण यांना पाठिंबा द्यावा लागेल एकनाथ शिंदे यांच्याकडे लढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही आहेत हिंदुत्वाचा भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेनेचा मुद्दा घेऊन ते निवडणूक लढवतील भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे कदाचित त्यांच्या अवतीभोवती मतदार सुद्धा जमा होतील परंतु भारतीय जनता पक्षाने जिल्हानिहाय कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवारांच्या उमेदवारीला प्रामाणिकपणे मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील का यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत साहजिकच त्या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार रिंगणात असतील तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लढण्यासाठी अनेक मुद्दे समोर जो कोणी उमेदवार असेल तो पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळवलेला उमेदवार असेल यामुळे कदाचित याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे म्हणजेच आपोआपच भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या जागा या कमी होतात असं जाणकारांचा अंदाज आहे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांना पक्ष फुटीचा फायदाच होईल प्राण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर संपूर्ण भारतात राममय वातावरण झाल्यानंतर हिंदुत्ववादी विचारधारा ही अतिशय प्रखर झाली होती मात्र त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि आता शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळ हे चिन्ह गेल्यानंतर हळूहळू त्याची चर्चा कमी होऊन नव्या चर्चा होऊ लागल्यात कोणी समर्थन देऊ लागलंय किंवा कोणी टीका करू लागलंय मात्र भारतीय जनता पक्षाला जे वातावरण तयार करून ठेवायचं होतं ते मात्र पूर्णपणे हळूहळू याचा थेट परिणाम त्यांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दिसेल दुसरा मुद्दा असा की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना योग्य त्या जागा हव्या होत्या प्रकाश आंबेडकर यांची साथ मिळाल्यामुळे दलित समाजाची वोट बँक सुद्धा त्यांच्याकडे जमा झाली उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूती सोबतच आता शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती सुद्धा वाढली म्हणजे दिवसेंदिवस महाविकास आघाडीकडे एक एक महत्वाचा मुद्दा असा काही ऍड होत चाललाय की ज्याच्यामुळे त्यांची वोट बँक आपोआपच वाढत आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीकडे अशा काही चुकीच्या घटना महाराष्ट्रात घडून येतात की आता त्यांच्याकडे असणारी वोट बँक ही हळूहळू कमी होत आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हातातून ज्या पक्ष राजकारण झालं महाराष्ट्रातील जनतेच्या मते हे सर्व राजकारण करणारा राजकारणी माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहजिकच लोकांच्या भावना या एखाद्या चित्रपटातल्या नायकावर ज्याप्रमाणे अन्याय होतो आणि त्यासोबत ज्याप्रमाणे भावना जोडल्या जातात त्याला न्याय मिळाला पाहिजे असं भारतीय प्रेक्षकांना वाटत असतं त्या चित्रपटातल्या विलनला मात्र शिक्षा मिळाली पाहिजे असं देखील प्रेक्षकांना वाटत अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या या सगळ्या राजकीय चित्रपटाचं विलन देवेंद्र फडणवीस यांनाच केलं जात आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे जनता भावनात्मक स्वरूपात मतदानावर परिणाम करेल असं जाणकारांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीमध्ये आता उद्धव ठाकरे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर सोबत असताना शरद पवार यांना सहानुभूतीच्या आधारे काही जागांवर दावा करता येणे शक्य आहे वाटाघाटी करताना शरद पवार यांचं वर्चस्व ज्या जिल्ह्यांवर आहे किंवा जिथे अजित पवारांविषयी नकारात्मक बोललं जात आहे त्या जागांवर शरद पवारांना दावा करता येणं शक्य आहे किंवा त्या जागांवर भारतीय जनता पक्ष आपल्या मातब्बर नेत्यांना उभं करेल तिथे शरद पवारांची एंट्री ही नक्कीच काम करेल असं जाणकारांचं म्हणणं आहे वरवर पाहता अजित पवारांकडे जरी पक्ष आणि चिन्ह गेलेलं असलं तरी सुद्धा याचा फायदा हा शरद पवार यांना येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के होणार अशीच राजकीय विश्लेषकांची चर्चा सुरू आहे अशाच काही नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा